ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली पाहू आपण. 1781 मदरशासची स्थापना झाली होती. वॉरन हेस्टिंग अरबी आणि पारशी भाषेच्या अध्ययनासाठी केली होती. 1781 मदरशाची स्थापना. ओके. 1791 बनारसला संस्कृत पाठशाला स्थापन केली होती जोनाथन डंकन यांनी. 1791 बनारसचा इंग्रजी रेसिडेंट होता हा. 1800 फोर्ट विल्यम कॉलेज. ओके. फोर्ट विल्यम कॉलेज येते. 1800 फोर्ट विल्यम कॉलेज लॉर्ड वेलेस्ली यांनी स्थापन केलं होतं. 1800 कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी 1802 हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद करण्यात आलं होतं. फोर्ट विल्यम कॉलेज. 1813 चार्टर ॲक्टनुसार भारतामध्ये विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक 100,000 रुपये कंपनीने खर्च करावे. 100,000 रुपये अशी तरतूद करण्यात आली होती 1813 ॲक्टमध्ये. राजा राम मोहन रॉय यांनी शिक्षण पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिलं जावं असं म्हटलं होतं. वार्षिक 100,000 रुपये कसे खर्च करावे यावर ब्रिटिशांच्या लोकशिक्षण समितीमध्ये 2 गट पाडण्यात आले होते. ओके. म्हणजे 100,000 रुपयाची तरतूद केली होती ते कसा खर्च केला जावा यासाठी 2 गट पाडले होते. पहिला गट होता ST प्रिन्सेस यांच्या अध्यक्षतेखाली प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च केला जावा असं कोणी म्हणलं होतं. ST प्रिन्सेस यांनी म्हटलं होतं की भारतीय म्हणजे प्राचीन जी भारतीय भाषा आहे आणि विद्येचा प्रसार व्हावा यासाठी खर्च केला जावा आणि इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च केला जावा. ओके. हा वाद सोडवण्यासाठी बेंटिंगने लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मेकॉलेने दुसऱ्या गटाचे इंग्रजी शिक्षणाचे जोरदार समर्थन केलं होतं. की दोन जे गट होते पहिला गट होता प्रिन्सिपचा त्यांनी काय म्हटलं होतं की भारतीय भाषेचा म्हणजे प्राचीन भारतीय भाषेचा आणि विद्येचा प्रसार व्हावा आणि दुसरा काय गट होता की इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च केला जावा आणि ते 100,000 रुपये. तर मेकॉलेनच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि मग त्या मेकॉलेने कशाला हे दिलं प्रोत्साहन त्यांनी सांगितलं होतं की इंग्रजी भाषेलाच म्हणजे इंग्रजी शिक्षणच देण्यात यावं याच्यावर त्यांनी भर दिला होता. नंतर लॉर्ड मेकॉले समिती बघू आपण. अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ्या युरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल. पूर्वेकडील भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही. शिक्षणाच्या माध्यमे इंग्रजी भाषा असेल. मॅकॉले असा वर्ग निर्माण करू इच्छित होता की जो रक्त व रंगाने जरी भारतीय असेल पण प्रवृत्ती विचार आणि नीतिमत्ता बुद्धिमत्तेने तो इंग्रज असला पाहिजे असं मॅकॉलेने म्हणजे मॅकॉलेची इच्छा होती की असा वर्ग निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजेच मॅकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते. ओके. आता जेम्स थॉमसची शिक्षण व्यवस्था कशी होती पाहू आपण. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये 1843-1853 या कार्यकाळामध्ये होते ते जेम्स थॉमस. देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था केली होती. ग्रामीण भागामध्ये कृषी विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सुरू केली होती जेम्स थॉमस यांनी. ओके. आता पुढचा अहवाल होता 1854. या अहवालामध्ये भारतीय शिक्षणाचा मॅग्ना काटा म्हणून या अहवालाला म्हणतात. पुढच्या अहवालाला आपण भारतीय शिक्षणाचा मॅग्ना काटा म्हणतो. सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्त्वज्ञान विज्ञान कला साहित्य यांचा प्रसार करावा असं म्हटलं होतं या अहवालामध्ये. प्राथमिक शाळा प्रादेशिक भाषेच्या शिक्षणासाठी वापर केला जावा खेड्याच्या पातळीवर. जिल्हास्तरावर नाही का हायस्कूल म्हणजेच माध्यमिक आणि महाविद्यालय हे इंग्रजी प्रादेशिक भाषेचा वापर केला जावा. प्राथमिक शाळेमध्ये प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर केला जावा. जिल्हास्तरावर म्हणजेच हायस्कूल आणि महाविद्यालयामध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जावा आणि पदवीमध्ये पण इंग्रजी भाषेचाच म्हणजे उच्च शिक्षणासाठी पण इंग्रजी भाषेचा वापर केला जावा असं म्हटलं होतं पुढच्या अहवालामध्ये. शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी. लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई मद्रास कोलकाता येथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावी. कंपनीच्या प्रत्येक प्रांतामध्ये लोकशिक्षण विभाग स्थापना करावी. ऊर्जा अहवालामध्ये व्यावसायिक आणि तांत्रिक क्षेत्रांवर जोर दिला होता. ओके. ऊर्जा अहवालामध्ये व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर टेक्निकल एज्युकेशनवर जोर दिला होता. अध्यापक परिषद संस्था स्थापन करण्यात याव्यात इंग्लंडच्या धर्तीवर. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस पण केली होती ऊर्जा अहवालामध्ये. जो हंटर समिती होता ते 1882-83 हंटर समिती आली. पुढचा अहवाल लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी हंटर समिती स्थापन केली होती. हंटर आयोगाने कार्यक्षेत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते. विद्यापीठांचा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश नव्हता. शिफारस त्यांनी एक पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून घ्यावं अशी शिफारस केली होती. प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण जिल्हा आणि नगर नियोजन मंडळाकडे दिलं जावं. माध्यमिक शिक्षणाचे 2 प्रकार असावेत. एक तर साहित्य शिक्षण जे पुढील विद्यापीठी अभ्यासासाठी असेल आणि व्यावहारिक शिक्षण असलं पाहिजे जे की व्यापारासाठी आणि व्यवसायासाठी असेल. शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी.
सरकार ने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस केली होती या अंतर समितीमध्ये पण. नंतर 1904 मध्ये बघा थॉमस राले समिती, या समितीच्या अहवालानुसार भारतीय विद्यापीठाचा कायदा 1904 करण्यात आला होता. भारतीय विद्यापीठ कायदा थॉमस राले समितीवरून, भारतीय विद्यापीठ कायदा 1904 चा. विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण वाढवले, खाजगी महाविद्यालयावर सरकारचे नियंत्रण अधिकच दृढ करण्यात आले. विद्यापीठांचे क्षेत्र ठरविण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. नंतर सॅडलर समिती बघू आपण, 1917 आणि 1918 मध्ये होती ती. 1917 ची सॅडलर समिती, ओके. कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी कलकत्ता विद्यापीठ, ओके, सॅडलर समिती स्थापन केली होती. अध्यक्ष कोण होते? एम ई सॅडलर होते. सदस्य कोण होते? आशुतोष मुखर्जी, जे की भारतीय होते, ओके. सॅडलर समितीमध्ये भारतीय सदस्य कोण होते? आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद, हे पण भारतीयच होते. हे दोन सदस्य होते. आता बघू आपण हार्टोक समिती. हार्टोक समिती शिक्षणविषयक घसरणाऱ्या दर्जांवर अभ्यास करण्यासाठी नेमली होती. याची तरतूद होती की प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व देण्यात यावं, शिक्षणामध्ये सुधारणा आणि संघटनावर भर देण्यात यावा, ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखलं पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळविलं पाहिजे. अजून शिक्षणासंबंधी एक योजना होती बघा, वर्धा योजना, ओके. वर्धा योजना मौलिक व आधारभूत शिक्षणासंबंधी होती, ओके. तत्व म्हणजे तत्व काम करतानाचं शिक्षण द्यावं, मातृभाषेतून शिक्षण असावं. आणि ही योजना झाकीर हुसेन समितीने आणली होती. वर्धा योजना कोणाची होती? मग झाकीर हुसेन यांची होती, ओके, झाकीर हुसेन. आपण आता ब्रिटिशकालीन शिक्षण प्रणालीचा अभ्यास केला, यातून एखादा तरी क्वेश्चन निर्माण होऊ शकतो.